पश्चिम खानदेश भिल्ल शाळा मंडळ संचलित वनवासी विद्यालय व एस सी चौहान कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाड़ा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार मी उपशिक्षक राजेंद्र आंधळे नटावतकर ई क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. डियर फ्रेंड्स, इन द लास्ट सेशन वी लर्न अ व्हेरी इंटरेस्टिंग चैप्टर फ्रॉम स्टैंडर्ड 6, दैट इज आर यू अ DIY kid. Today, in this session, we will complete a remaining part from the same chapter. Are you a DIY kid? Do you know, students? The DIY word is a short form of do it yourself. You should care for at least one plant. Vidyarthi mitranno, magchya bhagat apan इयत्ता 6वी मधील आर यू अ डाय किड या चॅप्टर मधील या पाठातील काही भाग अभ्यासलेला आहे. आज आपण त्याच पाठातील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याकडे पहिली यादी आज जी आहे, तुम्ही एकातरी रोपट्याची काळजी घ्या. आज आपल्याकडे जी पहिली यादी आहे की 11 वर्षाची मुले काय करू शकतात, काय करायला पाहिजे, त्यांनी स्वतःची कामं स्वतः करायला पाहिजे, ती स्वतःची कामे कोणती कोणती करतात याकडे आपण लक्ष देत आहोत, हे पाहत आहोत. यामध्ये आज 11 वर्षाच्या मुलांनी एकातरी रोपट्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामध्ये माय अंट गेव मी दिस लिटल प्लांट. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला असं दिलंय की माझ्या काकीने मला एक छानस लहान रोपट दिलेलं आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. आणि हो, जे माझ्या काकीने एक छानस रोपट मला दिलेलं आहे त्याला दररोज मी पाणी घालतो. मी ते छानस प्लांट केलेलं आहे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेत आहे. कशी काळजी घेत आहे? आय वॉटर इट एव्हरी डे. I loosen the soil around its roots. आणि हो, फक्त पाणी घालून पुरेसे नाही तर त्या रोपट्याच्या मुळाभोवती जी माती आहे ती सुद्धा मी वेळच्या वेळी मोकळी करतो. I add a little compost to it every 2-3 months. मी काय करतो आणखी? त्या रोपट्याची काळजी करत असताना मी त्याला दररोजच्या दररोज पाणी घालतो. त्याच्या मुळाभोवती जी माती घट्ट झालेली आहे ती थोडीशी सैल, थोडीशी मोकळी करतो. आणि हो, दर 2-3 महिन्याने त्याला थोडस खत सुद्धा मी घालतो. तर अशा रीतीने मी त्या रोपट्याची काळजी घेत आहे. या ठिकाणी दुसरी जी लिस्ट आहे, दुसरी जी यादी आपल्या समोर आहे, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. तुम्ही विशेष प्रसंगी कुठला कार्यक्रम असेल, कुठला फंक्शन असेल, त्या विशेष स्पेशल ओकेजनच्या दिवशी स्वतः ड्रेसअप करू शकता का? When I was in standard second, my father helped me, but now I can dress up on my own even for a special occasion. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा कार्यक्रम असायचा घरी किंवा बाहेर, आणि ज्यावेळेस मी 2 वर्षाचा होतो त्यावेळेस माझे वडील मला ड्रेस घालण्यामध्ये मदत करत होते. परंतु आता मी स्वतः कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही स्पेशल ओकेजन असेल, काही फंक्शन्स असतील, त्यासाठी मी स्वतः माझा ड्रेस घालू शकतो. यानंतर पुढची जी लिस्ट, पुढची जी यादी आपल्याकडे आहे, कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. तुम्हाला एखाद्याने जो निरोप दिलेला आहे तो तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला व्यवस्थित समजावून सांगता का, व्यवस्थित पास करता का? राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. म्हणजे आपल्याला अलीकडेच एखादा जो निरोप आहे, एखादा संदेश आहे दुसऱ्याने कुणी सांगितलेला, आणि आपल्याला तो संदेश दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा असेल तर तो आपण कसा देतो? ऍट होम,
तुमच्या घरी एखादा संदेश द्यायचा असेल कसा द्याल? इन स्कूल? तुमच्या शाळेत जर एखादा निरोप संदेश द्यायचा असेल तर कसा द्याल? बिटवीन फ्रेंड्स, तुमची मित्रमंडळीमध्ये एखादा संदेश एखादा निरोप द्यायचा असेल तर तो कसा द्याल? यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. आणि हा आपल्याला जो निरोप आहे तो आपल्या मदर टंग मातृभाषेत लिहायचा आहे. नेक्स्ट, यू मस्ट नो हाउ टू सीव. आय कॅन थ्रेड अ नीडल. यानंतरची जी यादी आहे, यू मस्ट नो हाउ टू सीव. आपल्याला शिवता आलंच पाहिजे. त्यामध्ये आय कॅन थ्रेड अ नीडल, मी सुईमध्ये व्यवस्थित धागा ओवू शकतो. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन अ स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बेड्स इन इट. जेव्हा मी एखाद्या फुलांची किंवा मण्यांची माळ बनवत असतो त्यावेळेस जो धागा आहे त्याच्या टोकाला, एका टोकाला मी व्यवस्थित नॉट, नॉट म्हणजे गाठ बांधते, व्यवस्थित गाठ बांधतो. आय कॅन मेक दीज स्टिचेस, रनिंग स्टिचेस अँड बॅक स्टिचेस. स्टिचेस म्हणजे टाके घालणे. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. विद्यार्थी मित्रांनो, मला धावते टाके आणि पाठीमागून जे टाके घालतात बॅक स्टिचेस ते सुद्धा घालता येतात. आणि हो, जी फोल्ड करून दुमडून एखादी बाजू, एखाद्या कापडाची जी बाजू दुमडून तिला टाके घालतात जी पद्धत आहे ती सुद्धा मला येते. आय कॅन सीव अ टीयर इन माय क्लोथ. आणि हो, जे माझे फाटलेले कपडे आहेत ते सुद्धा मी स्वतः शिवू शकतो. आय कॅन इवन सीव अ बटन. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. आणि हो, मी जे बटन आहे ते सुद्धा व्यवस्थित टाचे घालून शिवू शकतो. आणि हो, जे बटन होल म्हणजेच काजळ आहे त्याला सुद्धा मी व्यवस्थित शिवू शकतो. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय स्विंग द एज ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय स्विंग द एज ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. आणि हो, एकदा मी काय केलं की जो चौकोनी कापडाचा तुकडा होता त्याला व्यवस्थित टाके घालून त्याच्या ज्या बाजू आहेत त्याची जी एज आहे त्याला व्यवस्थित टाके घालून त्याचा हात रुमाल सुद्धा बनवलेला आहे. नाउ नेक्स्ट, आय लव टू हेल्प इन द किचन. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जी लिस्ट, जी यादी आपल्या समोर आहे ती आहे आय लव टू हेल्प इन द किचन, म्हणजे मला स्वयंपाक घरात मदत करायला आवडते. वी नो आर मदर सिस्टर वर्क इन द किचन फॉर मेकिंग आर डिलिशियस डिशेस टू अस अँड आय लव टू हेल्प देम इन देअर वर्क. विद्यार्थी मित्रांनो, मला माझ्या स्वयंपाकघरात आई असेल, बहीण असेल यांना मदत करायला खूप आवडतं. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. कसली मदत करतो मी? तर मी जी फळं आहेत किंवा भाज्यापाल्या आहेत त्या स्वच्छ धुवून ठेवतो. आय कॅन पील कुकुंबर्स. आणि हो, मला जी काकडी आहे तिची व्यवस्थित साल देखील काढता येते. आय एम गुड ऍट स्लायसिंग. मला व्यवस्थित रित्या फळांचे काप करता येतात. स्लायसिंग मीन्स एखादा फ्रुट्स कापून त्याचे केलेले भाग, स्लायसिंग. कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. हो, आणि मी जी फळं आहेत किंवा व्हेजिटेबल्स भाज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित कट करून ठेवू शकतो. आय हेल्प मदर इन क्लीनिंग ग्रेन अँड सिरियल्स. आणि हो, स्वयंपाकघरात मी कुठली मदत करू शकतो आणखी? तर मी माझ्या आईला जी धान्य आहेत, कडधान्य आहेत ती स्वच्छ करायला, ती धुवायला मदत करतो. आय लव टू सेल
peas and green grams. I can sell beans and peanuts. आणि हो मला सोलून जे वाटाण्याचे शेंगा असतील, जे हरभऱ्याचे शेंगा असतील, हरभरे असतील, ते सोलून खायला खूप आवडतं. I can prepare a few simple dishes, salad, peanut, laddus. आणि हो मला जे छोटे छोटे वस्तू घरात आ किचन मध्ये असतात, स्वयंपाकघरात असतात, त्या बनवायला सुद्धा येतात. म्हणजे मी सलाड, कोशिंबीर व्यवस्थित रित्या बनवू शकतो. आणि हो जे भुईमुगाचे लाडू, शेंगदाण्याचे जी शेंगदाण्याचे लाडू आहेत, ते सुद्धा मला बनवायला आवडतात. It's fun to churn and at the end you get buttermilk. आणि हो तुम्हाला सर्वांना दही तर आवडतच असेल. जे दही बनवतो, ज्या बटरमिल्क बनवतो, ते मला घुसायला खूप आवडत. It's not too easy to make dough and roll out puris or chapatis. आणि हो आपली आई जी कणिक मळते, जी कणिक बनवते, ते बनवणं एक खूप हार्ड वर्क आहे, खूप कठीण काम आहे, जे पुरी किंवा चपाती त्यापासून बनवणं. डियर स्टुडंट्स, वी हॅव नेक्स्ट लिस्ट. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज व्हेन नेसेसरी. काय आहे या यादीमध्ये? तर आपल्याला जर फोन कॉल येतो बाहेरून आपल्या घरातील मंडळींसाठी, आणि जर ती मंडळी घरात नसतील, तर तो आपण फोन कॉल व्यवस्थित पोलाइटली रिसीव करतो का, व्यवस्थित त्यांच्याशी बोलतो का, आणि जो त्यांचा निरोप आहे, जो संदेश आहे, तो व्यवस्थित लिहून घेतो का? डू आन्सर द फोन पोलाइटली, नम्रपणे आलेल्या फोनला उत्तर देणे, इन मराठी or English, and take down a message when necessary. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा जो संदेश त्या फोनवरच्या व्यक्तीने आपल्याला दिलेला आहे, तो लिहून सुद्धा घेता यायला पाहिजे. Here is a communication between me and aunt. Hello auntie, this is Bittu. मी म्हणजे बिट्टू. Hello auntie, this is Bittu. Mother is not at home. Do you have any message for her? तर बिट्टू काय म्हणतोय, ज्या वेळेस एका काकूचा फोन आलेला आहे आणि बिट्टूची आई घरी नसताना बिट्टू फोन उचलून बोलतोय, हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मी कोण आहे? बिट्टू आहे. आई घरी नाहीये, आईसाठी काही मेसेज आहे का? एकदम नम्रपणे बोलतोय. यानंतर दुसरा संदेश आहे, हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. हॅलो काका, कसे आहात तुम्ही? मी फोन आजोबांकडे देतो. ओके देन, सी यू, बाय. म्हणजे जी पद्धत फोनवर बोलण्याची आहे ती एकदम नम्रपणे हा बिट्टू बोलतोय. यानंतर यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंज्युमर. आपण एक हुशार ग्राहक व्हायला पाहिजे. I always check the product I am buying. एक हुशार ग्राहक काय करतो नेहमी? तर तो जी वस्तू दुकानातून, शॉपिंग मॉलमधून किंवा इतर कुठूनही खरेदी करतो, ती खरेदी करण्याच्या अगोदर ती व्यवस्थित आहे का नाही हे एकदा व्यवस्थित पाहतो, नीटनेटके चेक करतो. I make sure that the price is right. आणि हो जे प्रोडक्ट, जी वस्तू घेत आहे, त्याची जी किंमत आहे ती व्यवस्थित खात्री करूनच घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. आणि हो जी घेतलेली वस्तू आहे तिची जी किंमत आहे ती व्यवस्थित मी पे करतो. आय डू मेंटल अरिथमेटिक और सिंपल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. जी घेतलेली वस्तू आहे, जी घेतलेलं प्रोडक्ट आहे, त्याची किंमत मनामध्ये किंवा साधं कॅल्क्युलेशन करून जो दुकानदार आहे त्याला व्यवस्थित रित्या मी पे करतो. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. आणि ज्या वस्तूची किंमत मी मोजलेली आहे
ती जर जास्त असेल तर त्या दुकानदाराने मला वापस केलेले जे पैसे असतील ते व्यवस्थित आहेत का नाही याची मी खात्री करतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी जी घरच्या मंडळी माझ्यासोबत जी पैसे दिलेले आहेत ते व्यवस्थित घेऊन जातो, व्यवस्थित आणतो. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. आणि हो, बाजारात मॉलमध्ये शॉप दुकानात जाताना मी व्यवस्थित कंटेनर्स म्हणजे पिशवी किंवा जी थैली असेल ती व्यवस्थित घेऊन जातो व व्यवस्थित घरी घेऊन वापस येतो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग. आणि हो, ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या मी वापरत नाही, त्यावर पूर्ण निर्बंध घातलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, टुडे वी लर्न दिस व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर. इन द नेक्स्ट पार्ट वी विल लर्न pointers from the same lesson.